दिंडोरी तालुक्यातील जवळके दिंडोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीणचे सचिन पाटील यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. सुंदर शालेय परिसर, नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा, नालंदा प्रकल्प अंतर्गत मिळालेले विद्यार्थ्यांना 40 टॅब, लॅपटॉप, चार्जिंग कपाट, आकर्षण संगणक या सर्व सुविधा बघून पाटील यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी त्यांनी हितगुज केला. गाव व शाळा यांच्या सहकार्यानं विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व घटकांचं त्यांनी कौतुक केलं. यावेळी मुख्याध्यापिका शैलजा मोरे, ग्रामपंचायत सदस्य, युवा नेते तुकाराम जोंधळे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन यांचा सत्कार करण्यात आला आहे. परिसर व रिपीट शालेय परिसर व शाळेची आकर्षक इमारत पाहून पाटील यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच पुढील भेटीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिले आहे. या प्रसंगी शिवणे गावचे पोलीस पाटील पांडुरंग गडकरी, वनारवाडी गावचे उपसरपंच दत्तूभाऊ भेरे, रावसाहेब जोंधळे, प्रवीण जोंधळे, पत्रकार मित्र संदीप गुंजाळ, अमोल जाधव आदींसह शिक्षक वृंद उपस्थित होते. न्यूज 15 मराठी साठी बापू चव्हाण, दिंडोरी, नाशिक.